नमस्कार, मी महंतेश लक्ष्मण अत्तुरे, सरपंच ग्राम पंचायत आळगे, तालुका अक्कलकोट। काल आपलं दुर्दैवाने काल रात्री 12:30 आपलं ऊसतोड कामगारांनी एक असं दुर्दैवी घटना घडलं। तिथं त्यांनी पाणी गरम करण्यासाठी हीटर चालू केलं होतं, ते काही कारणास्तव किंवा आपलं त्यांचं कामाचा दबावमुळे ते स्फोट होऊन दोन्ही नवरा बायको ते इंजूर झालेत। मी काल सरपंच असताना इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपले इमर्जन्सी वॉर्डमधून आम्हाला सहकार्य मिळालं, तिथं त्या हॉस्पिटलमध्ये तिथं सहकार्य मिळालं आणि 5:05 दक्षिण सोलापूरमधलं हत्तूर गावामध्ये तिथं पण एक गॅसपोट झालं। गॅसपोट झाल्यावर तिथं 4-5 लोक इंजूर झालेत, त्याचं पण बर्निंगचं परसेंटेज 38% आहे आणि आपलं पण काही एक पेशंटचं 35%, 20% आहे। आणि आपलं हे अक्कलकोट तालुक्यामधलं कोणीही यायला किंवा त्याचं विचारायला तयार नाही आणि दक्षिण सोलापूरमधलं हे तिथं सुभाष बापू येऊन गेलेत आणि अमर अण्णा पाटील येऊन गेलेत आणि ते काय विशेष म्हणजे आरोग्य अधिकाऱ्याला किंवा डीएमएला माझा विनंती करू इच्छितो, एक सरपंच ह्या नात्याने मी विनंती करू इच्छितो, हत्तूर गावामधलं ते पेशंट 2 नंबरमध्ये आहेत आणि आळगी अक्कलकोट तालुक्यामधलं ते पेशंट 1 मधले आहेत। काही हे तिथं काय सुभाष बाबू देशमुख आणि अमर पाटील आलेत म्हणून त्या आणि 2 नंबर आणि 1 नंबरमध्ये काही दुजाभाव झाल्यास हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हे डीएमओला आम्ही सोडणार नाही। मी आळगीचा सरपंच म्हणून भविष्यामध्ये आपल्या 1 नंबर वॉर्डामधील किंवा 1 नंबर रूममधील माझं पेशंटला जर काही झाल्यास त्याला हे शासनच जबाबदार आहेत आणि आपला आरोग्य मंत्री आणि कोणी असू द्या, मला कोणत्याही परिस्थितीत दुजाभाव होऊ नये आणि आपला अक्कलकोट तालुक्यामधलं हे सर्व आपला आता आपलं माजी पंचायत समिती सभापती समजू अण्णा पाटील आले तर त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन करू लागले, परंतु दक्षिण तालुक्याचं आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये हे दोन्हीचं जर कंपेअर केलं असता आम्ही अक्कलकोट तालुक्याचं आणि आमचं आपला सचिनदादा कल्याण शेट्टी आता जिल्हाध्यक्ष झाले, जिल्हाध्यक्ष झाल्यावर आता तमिळनाडू राजस्थान तिकडे गेले तर ही तर कोण बघणार आपलं, आपलं वाली तर कोण येत, आम्ही कोणाला विचार दाद मागायचं आणि एक गरीब कुटुंबामध्ये ऊसतोड कामगारांचा वाली कोण, हे ह्या नात्याने मी ह्या जिल्हा प्रशासनाला आणि हे महसूल मंत्र्याला आम्ही विनंती करू इच्छितो, हे 2 नंबर आणि 1 नंबरमध्ये काही जुजाभाव झाल्यास ह्याला शासनच जबाबदार आहेत। काही 1 नंबरमधला पेशंटाला जुजाभाव झाल्यास मी ह्या हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेटमध्येच मी आत्महत्या करणार आहे, हे लक्षात घ्या। नमस्कार, आणि त्या पेशंट मधलं धीर देण्यासाठी कोणीही तयार नाहीत, ह्याच्यामध्ये काही दुजाभाव झाल्यास ह्याला शासनच जबाबदार आहेत आणि सिव्हिल हॉस्पिटलच जबाबदार आहेत आणि भविष्यात नेमकं काय व्हायला म्हणजे सांगायचं काय तुमचं तात्पर्य काय, हे बघा तिथं 1 नंबरमध्ये हे पेशंट आहेत, 2 नंबरमध्ये हे पेशंट आहेत, मग त्याला आमदार खासदार सगळे येऊन भेटतात या पेशंटला, म्हणजे त्याचं मानसिक ते बिघडणार की नाही, हो साहेब हे विचार तोला तर तुम्ही विचार करता का नाही, अक्कलकोटचं कोणीच नाही, आता संजू पाण्णा पाटील आता आले तर मग हे कशासाठी आता आमदार यायची अशी मागणी आहे तुमची, हा अक्कलकोटचं आमदार यायला पाहिजे किंवा त्याचे प्रतिनिधी आमदार साहेबांनी तिथं गेलं तर कोणते प्रतिनिधी यायला पाहिजे। आपला हे 2-3 महिन्याखाली किंवा 6 महिन्याखाली मी एक फाउंडर आहे तर आपल्या सीमावर्ती भागात मूलभूत सुविधा अन्न तर आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्यास आम्हाला परवानगी द्या असं मी न पुरवल्यास, मूलभूत सुविधा द्या न पुरवल्यास आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्यास परवानगी द्या म्हणून मी आपला आळगी ग्राम पंचायतीचा असं ग्राम सभा ठराव झाला होता त्यावेळी आम्हाला सरपंचाला काढतो
ग्राम सेवकाला काढतो तसंच म्हणावं लागेल मला आता तसंच म्हणावं लागेल आणि तुम्ही मूलभूत सुविधा द्या आणि आता मला पुन्हा मला तेच बोलावं लागेल नाही साहेब ते दुर्लक्ष करते तसं काय मला म्हणता येणार नाही आता त्याला एक जिल्ह्याचे जबाबदारी दिलेत आता ते एक स्टार प्रचारक म्हणून आता बाकीचं हे राज्याचं म्हणजे बीजेपीच महोदयाने त्याला बाकीच्या राज्याचं जर हे केलं लागेल तर पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावं या मग लक्ष द्या.